छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची बिकट अवस्था झाल्याची बातमी एमसीएन न्यूजने मंगळवारी प्रसारित केली होती. बातमीची दखल घेताच घाटी प्रशासनाला जाग आली आणि वसतिगृहाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये उगवलेल्या काटेरी झुडपे आणि गवतांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. आता येथील कामास सुरुवात करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी एमसीएन न्यूजचे देखील आभार मानलेत. मराठवाड्याची आरोग्यदायिनी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाची बिकट अवस्था झाली होती. मोठ्या प्रमाणावर वसतिगृहात अस्वच्छता झाली होती. सोबतच परिसरात काटेरी झुडपे गवताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र घाटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी एमसीएन न्यूजकडे केली होती. त्यानंतर एमसीएन न्यूजच्या टीमने संपूर्ण परिसराची पाहणी करून 17 जुलै रोजी परिसराची पाहणी करून बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर घाटी प्रशासनाने त्वरित बातमीची दखल घेत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. सोबतच इमारतीची डागडुजी आणि स्वच्छतागृहाची देखील दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी एमसीएन न्यूजचे आभार मानले.